तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण स्टार्ट केलेले चॅप्टर एसएफडी आणि बीएमडी. एसएफडी आणि बीएमडी म्हणजे काय? शेअर फोर्स डायग्राम आणि बेंडिंग मुवमेंट डायग्राम. त्याच्यामध्ये तुम्हाला मेकॅनिक्स मध्ये झालेलं असेल बघा, बीम पाहिलेले असतील तुम्ही, सिम्पली सपोर्टेड असेल, कॅन्टिलिव्हर असेल, त्या बीमच्या रिॲक्शन वगैरे फाइंड केलेले आहेत. तर तसेच बीमचं तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी शेअर फोर्स आणि बेंडिंग मुवमेंट डायग्राम काढायचे. ठीक आहे, क्वेश्चन काय दिलेला आहे? आता बऱ्याच पेपरमध्ये काय दिलेलं असतं, डायरेक्टली तुम्हाला डायग्राम दिलेले असते आणि काही याच्यामध्ये फक्त स्टेटमेंट दिलेलं असतं. आता या ठिकाणी बघा, क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला, अ सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ 3 मीटर स्पॅन. आता डायग्राम दिलेला नाही तर आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी डायग्राम ड्रॉ करायचे. स्पॅन, स्पॅन म्हणजे काय? सिम्पली सपोर्टेड म्हणजे दोन्ही साईडला दोन सपोर्ट असतात, एक असतो आर ए आणि आर बी. ठीक आहे, आता या ठिकाणी एंड ए दिलेला आहे, त्याच्यामुळे आपण आर ए आर बी घेतलेलं आहे. आता स्पॅन म्हणजे काय? तर याच्यातलं अंतर दिलेलं आहे आपल्याला, किती अंतर आहे याच्यातलं? 3 मीटर. ओके, पुढचं बघा स्टेटमेंट काय म्हणतंय, कॅरीज 2 पॉइंट लोड्स. किती कॅरी करताय? 2 पॉइंट लोड्स ऑफ 5 किलो न्यूटन. दोन्हीचेही मॅग्नेट्यूड किती दिलेले आहे? 5 किलो न्यूटन. ऍट 1 मीटर अँड 2 मीटर फ्रॉम लेफ्ट एंड. डावा एंड कोणता आहे? लेफ्ट एंड पासून पहिला जो फोर्स आहे तो किती मीटर वरती आहे? 1 मीटर वरती. आणि दुसरा फोर्स 2 मीटर वरती, 1 मीटर. आणि फोर्सची मॅग्नेट्यूड किती आहे? 5 किलो न्यूटन. आणि दुसरा पॉइंट फोर्स आहे तो पण किती आहे? 5 किलो न्यूटन. आता या ठिकाणी दोन्ही मॅग्नेट्यूड सेम दिलेले आहे, काही ठिकाणी वेगवेगळी दिलेली असू शकते. ठीक आहे, आणि या ठिकाणी बघा, जर तुम्हाला फोर्सला जर म्हटलं नाही काही, पुल फोर्स आहे, पुश फोर्स आहे, तर डायरेक्टली डाउनवर्ड फोर्स घ्यायचा लक्षात. जर या ठिकाणी म्हटलं तुम्हाला की एखाद्या वेळेस पुलिंग फोर्स म्हटलं तर याच्या वरती, किंवा अपवर्ड फोर्स जर म्हटलं तर अपवर्ड जाणारा डायरेक्शन या ठिकाणी काढावी लागेल आपल्याला. ठीक आहे, 1 मीटर 2 मीटर आणि 3 मीटर डिस्टन्स झालेला आहे, टोटल आपले फोर्स सिस्टीम झालेली आहे. आता ए आणि बी नाव दिलेलं आहे, याला नाव द्या सी डी. ठीक आहे, आता शेअर फोर्स आणि बेंडिंग मुवमेंट डायग्राम जर काढायचे असेल आपल्याला तर सगळ्यात अगोदर काय करावं लागतं, काय करावं लागतं? रिॲक्शन फाइंड करायचे असतं. तर रिॲक्शन फाइंड करायचे, टोटल लोड बघा, इथं 5 किलो न्यूटनचा आहे, इकडे पण किती आहे? 5 किलो न्यूटनचा लोड आहे. तर दोन सपोर्टवरती ऍड करायचं आहे, तर आर ए प्लस आर बी किती येणार आहे? टोटल 10. कसं येतं? तर याचे मेथड आहे बघा. आता या ठिकाणी सिम्पली सपोर्टेड बीम असल्यामुळे हॉरिझॉन्टल रिॲक्शन आहे का? नाही. जर एखाद्या वेळेस फिक्स बीम असेल तर त्या ठिकाणी हॉरिझॉन्टल रिॲक्शन असते. तर रिॲक्शन फाइंड करायच्या मेथड आहेत 3. पहिली मेथड काय? समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इक्वल टू 0, म्हणजे हॉरिझॉन्टल फोर्सचं समेशन इक्वल टू 0. बट या ठिकाणी आहे का हॉरिझॉन्टल फोर्स? नाही, म्हणून घ्यायची गरज नाही. सेकंड काय? समेशन ऑफ एफ ऑफ वाय इक्वल टू 0, म्हणजे ऑल व्हर्टिकल फोर्सेस इक्वल टू 0. आता आपण काय करतोय, या ठिकाणी सिस्टीम कोणती युज करतोय? लेफ्ट टू राईट, लेफ्ट टू राईट. आता लेफ्ट टू राईट म्हणजे काय? तर डावीकडून आपण काय करताय? उजवीकडे जात आहे. डावीकडून उजवीकडे जर जात असल तर एफ ऑफ वाय मध्ये काय येईल? वर जाणारा फोर्स पॉझिटिव्ह, खाली येणारा निगेटिव्ह. अपवर्डवाला पॉझिटिव्ह, डाउनवर्डवाला निगेटिव्ह. आता बऱ्याच मुलांना कन्फ्युजन असतं की हे कसं लक्षात ठेवायचं. तर आपल्याला लाईन सिस्टीम माहिती आहे, लाईन सिस्टीम मध्ये उजव्या साईडला जाणारा पॉझिटिव्ह असतो, वर जाणारा पॉझिटिव्ह, डाव्या साईडचा निगेटिव्ह, खाली येणारा निगेटिव्ह. तर बघा, वर जाणारा कसा आहे? पॉझिटिव्ह, खाली येणारा निगेटिव्ह. समेशन ऑफ एफ ऑफ एक्स मध्ये काय करायचं? उजव्या साईडचा पॉझिटिव्ह, डाव्या साईडचा निगेटिव्ह, असं लक्षात ठेवा. बघा, फर्स्ट फोर्स कोणता आहे? आर ए. वर जाते की खाली? वर, म्हणजेच अपवर्ड डायरेक्शन. तर आर ए कसा येईल? प्लस. नंतर दुसरा फोर्स 5 किलो न्यूटनचा डाऊनवर्ड डायरेक्शन, म्हणजे काय येईल? निगेटिव्ह, -5. नेक्स्ट फोर्स आहे परत -5, आणि पुढचा फोर्स आहे अपवर्डवाला, म्हणजेच प्लस आर बी इक्वल टू 0. आता आर ए आणि आर बी प्लस आहे तर इकडे ठेवूया, आर ए प्लस आर बी, -5 -5 किती येईल? -10 इक्वल टू 0. -10 तिकडे जाऊ शकतो, देअर फॉर आर ए प्लस आर बी इक्वल टू 10, इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, इक्वेशन 1 भेटलाय. आता आपल्याला काय करायचं आहे? आर ए आणि आर बी ची व्हॅल्यू काढायची. कसं काढणार? तर आर ए च्या भोवती आपल्याला काय करायचं? मोमेंट घ्यायचं आहे. म्हणजे आर एच्या भोवती जर मोमेंट घेतला आपण तर आर ए इंटू 0 होईल, म्हणजे आर एच व्हॅल्यू काय होईल? 0. देअर फॉर टेकिंग मोमेंट अबाउट ए इक्वल टू 0, आर ए इंटू 0
याला लिहायची गरज नाही. नेक्स्ट फोर्स बघा कोणता आहे, 5 किलोन्यूटनचा. 5 किलोन्यूटन किती डिस्टन्स वरती आहे, 1 मीटर वरती. आणि हा फिरतोय कसा, अबाउट ए, एच्या भोवती 5 किलोन्यूटन डाऊनवर्ड डायरेक्शन. म्हणजे हा कसा फिरतोय, याच्या भोवती क्लॉकवाईज, घड्याळ जसं फिरतं तसं फिरतोय. म्हणजे आपल्याला लेफ्ट टू राईट फोर्स सिस्टीम असेल तर क्लॉकवाईज वाला काय करतो, पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज वाला निगेटिव्ह. पहिला फोर्स 5 × 1 क्लॉकवाईज, म्हणून काय प्लस 5 × 1. सेकंड फोर्स कोणता आहे, 5 × डिस्टन्स किती आहे, ए आणि 5 मधलं 2 मीटर, आपण कसं येईल प्लस 5 × 2. तिसरा फोर्स आरबी, डिस्टन्स किती आहे, 3 मीटर, हा कसा फिरेल, अँटी क्लॉकवाईज, म्हणजे हा काय मायनस RB × 3 = 0. आता बघा 5 × 1 = 5 + 5 × 2 = 10. मायनस RB × 3 तिकडे पाठवून देऊ आपण, प्लस RB × 3, देअरफॉर 10 × 5 किती येईल, 15 = RB × 3, देअरफॉर RB = काय येईल, 3 × इकडे गेल्यावर डिवाइड मध्ये, 15/3. आरबी ची व्हॅल्यू किती आली, 5 किलो न्यूटन. सिमिलर ही व्हॅल्यू काय करायची, इक्वेशन 1 मध्ये पुट करा, आर ए ची व्हॅल्यू भेटेल, आर ए प्लस 5 = 10, देअरफॉर आर ए इज इक्वल टू 10 − 5, आर ए ची व्हॅल्यू किती येईल, 5 किलो न्यूटन. ठीक आहे, ही मेथड सांगितली मी तुम्हाला आर ए आर बी कॅल्क्युलेट करायचे. बट लॉजिकली जर बघितलं, बघा आर ए पासून डिस्टन्स किती आहे, 1 मीटर, आरबी पासून किती आहे, 1 मीटर, दोन्हीची व्हॅल्यू कशी आहे, सेम, आणि सेंटरमध्ये किती आहे, 1 डिस्टन्स आहे, म्हणजे एक्झॅक्ट सिमेट्रिक आहे, त्याच्यामुळे 5 किलोन्यूटनचा फोर्स आर ए वरती ऍक्ट होईल, 5 किलोन्यूटनचा आरबी वरती, लॉजिकली लिहू शकता. पण मेथड आपली अशी आहे, आर ए भेटला, आरबी भेटला, आता काय करायचं आपल्याला, शिअर फोर्सचे कॅल्क्युलेशन्स. आता शिअर फोर्सचं कॅल्क्युलेशन कसे काढणार, टोटल किती पॉईंट आहेत आपल्याकडे, पॉईंट किती आहेत आपल्याकडे, 1, 2, 3, 4, याचे प्रोजेक्शन खाली घ्या, आधी फ्रंट लाईन ओढून घ्यायची, इथे काय करू आपण, नाव द्या शिअर फोर्स डायग्राम साठी, ए सी डी बी. आता प्रत्येक पॉइंटला आपल्याला काय करायचं, शिअर फोर्स काढायचा, शिअर फोर्स कॅल्क्युलेशन. बघा पहिला फोर्स कोणता आहे आपला, ए, शिअर फोर्स ऍट पॉइंट ए इक्वल टू, शिअर फोर्स ऍट पॉइंट ए किती येईल, आहे का फोर्स ए पॉइंटला, आहे, अपवर्डचा किती आहे, आर ए, म्हणजे किती आहे, 5, तर किती येईल, प्लस की मायनस, प्लस. आता या ठिकाणी लिहायचं शिअर फोर्स कॅल्क्युलेशन मध्ये, कन्सिडर काय करतो, लेफ्ट टू राईट, म्हणजे अपवर्ड वाला पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड वाला निगेटिव्ह, शिअर फोर्स प्लस 5 किलो न्यूटन. ठीक आहे, आता शिअर फोर्स ऍट पॉइंट, पुढचा पॉइंट कोणता आहे, सी. आता शिअर फोर्स ऍट पॉइंट सी म्हणजे काय, तर सी इन्क्लूड प्लस त्याच्या डाव्या साईडचे फोर्सेस, किती फोर्स आहे, आर ए अपवर्ड वाला 5 किलोन्यूटनचा आणि सी चा डाऊनवर्ड वाला 5, म्हणजे 5 + 5 − 5 = किती, 0 किलो न्यूटन. पुढचा फोर्स शिअर फोर्स ऍट पॉइंट डी. आता डी पॉइंट बघा इथे आहे, डी पॉइंटच्या डावीकडे 2 फोर्सेस आहेत, एक +5 − 5 आणि डी चा परत −5, म्हणजे काय येईल, 5 − 5 − 5 किती येईल, −5 किलो न्यूटन. आणि शेवटचा आहे शिअर फोर्स ऍट पॉइंट बी. कधीही शिअर फोर्सचं कॅल्क्युलेशन करताना शेवटचा किती आला पाहिजे, 0. बघा पहिला फोर्स +5, नंतर −5, नंतर −5, नंतर प्लस आरबी, आरबीची व्हॅल्यू किती आहे, +5, किती झाला हा, 0. अशा प्रकारे चारही फोर्स आपण काय केलेले, फाइंड केलेले आहेत. आता बघा ए पॉइंटला किती फोर्स आहे, +5 किलो न्यूटन. नंतर सी पॉइंटला किती आहे, 0, सी पॉइंटला 0. डी पॉइंटला किती आहे, मायनस, म्हणजे या लाईनच्या खाली,
इथे किती येईल मायनस 5 किलो न्यूटन आणि इथे बी ला 0 ठीक आहे. आता मी तुम्हाला मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं की आपल्याला एक टेबल लक्षात ठेवायचं, टेबल याच्यामध्ये काय सांगितलं होतं मी तुम्हाला की इथे लोड जो आहे हा काय होतं इथं शेअर फोर्स आणि पुढे बेंडिंग मोमेंट. आणि इथे काय होतं लोड, पहिला लोड कोणता पॉइंट लोड, दुसरा UDL, UDL म्हणजे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. ठीक आहे, पॉइंट लोड जर असेल तर शेअर फोर्स डायग्राम मध्ये आपण काय सांगितलं स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची, स्ट्रेट लाईन म्हणजे एक्स 5 आहे तर 5 ला 5 यायचा नंतर खाली स्ट्रेट लाईन, नंतर बेंडिंग मोमेंट मध्ये जर पॉइंट लोड असेल तर काय करायचा क्रॉस लाईन. ठीक आहे, जर आपल्याकडे UDL असेल तर शेअर फोर्स मध्ये स्ट्रेट लाईन घ्यायची नाही तर काय करायचे क्रॉस लाईन घ्यायची, आणि जर UDL मध्ये इथे शेअर फोर्स मध्ये क्रॉस लाईन आहे तर बेंडिंग मोमेंट मध्ये काय येईल कर्व. हा फॉर्म्युला जो आहे तो तुमच्या डोक्यामध्ये फिक्स ठेवा. इकडे जे आहे ते खाली काय येईल लोड. ठीक आहे, लक्षात राहील पॉइंट लोड असेल तर शेअर फोर्स मध्ये स्ट्रेट लाईन घ्यायची, बेंडिंग मोमेंट मध्ये क्रॉस लाईन लाईन घ्यायची. आता आपल्याकडे पॉइंट तर अलॉट केले आहेत, आपला ए पॉइंट 0 आहे, इथं 5 किलो न्यूटन आहे. आपल्याला सुरुवात बघा गाडी कशी चालवायची, ए पासून गाडी स्टार्ट केली तर कुठपर्यंत जायला पाहिजे बी पर्यंत, आणि जसं आपण कोडं सोडवतो तसं पेन उचलायचा नाही. ए पासून पहिले कुठे जायचं आपल्याला 5 किलो न्यूटन पर्यंत. फोर्स कसा आहे आपला पॉइंट लोड आहे त्याच्यामुळे आपल्याला फक्त स्ट्रेट लाईन ओढायचे, बरोबर. ए पासून निघालो आपण कुठपर्यंत जाऊ आपण 5 किलो न्यूटन. आता 5 किलो न्यूटन पासून पुढे कुठे जायचं आहे सी पॉइंट पर्यंत. आपण क्रॉस लाईन ओढू शकतो का नाही, तर काय करायचं स्ट्रेट लाईन म्हणजे आडवी लाईन आणि परत खाली उभा आलो आपण कुठपर्यंत सी पर्यंत. आता सी पासून मायनस 5 कडे जायचं आहे तर क्रॉस लाईन जाऊ शकतो का नाही. आता बरेच पोरं काय करतात इथून खाली येतात असं असं आलो आहे का आपल्याला नाही. तर सी पासून काय करायचं हॉरिझॉन्टल, सी ची व्हॅल्यू किती आहे 0, सी ची व्हॅल्यू 0 आहे. मग आलो आपण डी पर्यंत, डी पासून मायनस 5 पर्यंत. आता मायनस 5 पासून आपल्याला बी पर्यंत जायचं, क्रॉस लाईन ओढू शकतो का नाही. मग काय करायचं आडवी हॉरिझॉन्टल लाईन नंतर बी पर्यंत. हे काय झाली सिम्पली आपली डायग्राम. ठीक आहे, या ठिकाणी काय आलं पॉझिटिव्ह शिअर फोर्स आणि इकडे निगेटिव्ह शिअर फोर्स. हे झाली आपली SFD शिअर फोर्स डायग्राम. क्लिअर आहे, आता पुढे काय करायचं आपल्याला बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन, याला म्हणतो आपण BM कॅल्क्युलेशन. BM कॅल्क्युलेशन मध्ये एकदम इझी आहे, काय करायचं आहे आपल्याला तर बेंडिंग मोमेंट मध्ये एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचं, बेंडिंग मोमेंट ऍट एंड पॉइंट, बेंडिंग मोमेंट ऍट एंड पॉइंट इज ऑलवेज 0. डायरेक्टली लिहून ठेवायचं BM ऍट एंड पॉइंट इज 0. एंड पॉइंट कोणते आहेत ए आणि बी, देअरफोर BM ऍट ए इक्वल टू BM ऍट बी लिहू शकतो डायरेक्ट इक्वल टू 0, दोन्ही कसे आहेत 0. आता राहिला प्रश्न सी. आता सी पॉइंटला बघा, सी पॉइंटच्या डाव्या साईडला किती फोर्सेस आहेत, एकच फोर्स आहे आर ए इंटू डिस्टन्स किती आहे 1 मीटर, आणि सी भोवती आर ए कसा फिरतोय क्लॉक वाईज म्हणजे कसा येईल तो प्लस. बेंडिंग मोमेंट ऍट पॉइंट सी इक्वल टू आर ए इंटू 1, आर एची व्हॅल्यू किती आहे 5 इंटू 1 कसा आहे हा प्लस, किती येईल 5 किलो न्यूटन इंटू मीटर. बेंडिंग मुवमेंट मध्ये किलो न्यूटन फोर्स आहे इंटू मीटर ने काय केलं मल्टिप्लाय केलं आपण, तर किलो न्यूटन इंटू मीटर. आता पुढचा बेंडिंग मुवमेंट कोणता आहे ऍट पॉइंट डी, डी पॉइंट इथे आहे. आता डी पॉइंटच्या डाव्या साईडला किती फोर्सेस आहेत 2, आर ए आणि 5 किलो न्यूटनचा.
डी पॉइंटचा पहिला बघा, आर ए 5 किलो न्यूटन आहे आणि तो कसा फिरतोय क्लॉकवाईज, डिस्टन्स किती आहे त्यातलं 2 मीटर, म्हणजे काय लिहिता 5 × 2. नंतर दुसरा फोर्स आहे 5 किलो न्यूटनचा, 5 किलो न्यूटन × परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे त्यातलं 1 मीटर. कशामुळे, कारण इथं 2 आहे, इकडचा 1 मायनस केला तर इथं राहिला 1, तर 5 × 1. आणि आता हा डीच्या भोवती कसा फिरतोय अँटी क्लॉकवाईज, घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरतो, म्हणजे काय लिहितं मायनस 5 × 1. बघा किती येतं, 5 × 2 = 10 - 5, किती येतं 5 किलो न्यूटन × मीटर. ठीक आहे, तर बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन बघा, इझी आहे एकदम. काय केलं आपण, पहिले म्हणजे बेस लाईन काढून घेतली. आता बेस लाईन तुम्ही म्हणाल शेवटी काबर काढली, कारण बेंडिंग मुवमेंट कसं आहे सगळे पॉझिटिव्ह आहे. जर बेंडिंग मुवमेंट निगेटिव्ह असतं तर आपण काय केलं असतं, खाली थोडीशी जागा ठेवली असती. नाव लिहून द्या, ए सी डी बी. ए ला बेंडिंग मुवमेंट किती असतं 0, बी ला किती असतं 0, सी ला किती आहे 5 प्लस 5 किलो न्यूटन × मीटर, आणि डी ला किती आहे 5 किलो न्यूटन × मीटर. आता ए पासून 5 किलो न्यूटन पर्यंत डायरेक्ट आपण काय करू शकतो, क्रॉस लाईन ओढायची. नंतर 5 इकडे पण आहे, इकडे पण 5 आहे, डायरेक्टली काय करून घ्या, जोडून घ्या लाईन. 5 आहे इकडे, बी आहे, क्रॉस लाईन ओढू शकतो आपण, ओढला. ही काय झाली आपली बी एम कॅल्क्युलेशन. आता बेंडिंग मुवमेंट जी आहे आणि खालची लाईन जी आहे ती पण काय करा, डार्क करून घ्या. आता बेंडिंग मुवमेंट कसं आहे पॉझिटिव्ह, म्हणून काय येईल पॉझिटिव्ह बेंडिंग मुवमेंट, आणि याला काय म्हणू आपण बी एम डी बेंडिंग मुवमेंट डायग्राम. ही वरची एस एफ डी आणि खालची बी एम डी. ठीक आहे, तर परीक्षेमध्ये तुम्हाला शिअर फोर्स बेंडिंग मुवमेंटचे जवळपास 3 प्रॉब्लेम तरी कमीत कमी असतात, है ना. बीमचे टाईप मे बी वेगवेगळे असतील, याच्यामध्ये काही डाऊट आहे आता विचारा असेल तर. डी वाला, ओके. बेंडिंग मुवमेंट ऍट पॉइंट डी, सी समजलं, तर सीच्या पॉइंटला काय घेतलं, याच्या डावीकडे किती फोर्सेस आहे, एकच फोर्स आहे. आता डी पॉइंटच्या लेफ्ट साईडला किती फोर्सेस आहेत, 2. एक आहे आर ए, आर ए इंटू डिस्टन्स किती आहे 2, आणि आर ए बघा अबाउट डी म्हणजे काय, डी फिक्स करायचं आपल्याला, डी काय करायचा फिक्स करायचा. आर ए इंटू 2 हा कसा फिरेल डी भोवती क्लॉकवाईज, म्हणून काय घेतलं आपण 5 × 2 क्लॉकवाईज म्हणजे प्लस. दुसरा फोर्स कोणता आहे 5 किलो न्यूटनचा, हा कसा ऍक्ट होत आहे खाली, म्हणजे हा जर फिरला तर कसा फिरेल डी भोवती अँटी क्लॉकवाईज, म्हणजे 5 × 1 हा कसा असेल मायनस, म्हणून बी एम डी काय केला आपण बेंडिंग मुवमेंट ऍट पॉइंट डी 5 × 2 - 5 × 1, हे 10 - 5 5 किलो न्यूटन × मीटर. ठीक आहे, समजलं, ओके, लिहून घ्या.